आहे काय सांगाल आणि याची ग्रोथ कशी वाटली आणि स्टार्टअप कसा आहे? हां, धन्यवाद पहिल्यांदा सगळ्या प्रत्येकी मित्रांना. माझं नाव शिवकुमार रेड्डी. हे पुणे अग्रोकार्ट एक नवीन स्टार्टअप केलेली आहे आम्ही पुण्याला. आमचं मेजर जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपण शेतकऱ्याकडून जे प्रोड्यूस होतं भाजीपाला म्हणा पूर्ण त्यांच्याकडून शेतकऱ्यांकडून आपण डायरेक्टली घ्यायचे आणि त्यांच्याकडून आपण क्लिनिंग ग्रीडिंग वॉशिंग रोजनाईज यूवी टेक्नॉलॉजी करून आपण ग्राहक म्हणजे जे सोसायटीतलं सिटीमध्ये जेवढा मोठा सोसायटीत आहे त्यांच्या घरापर्यंत आमच्या पोहोचवण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे. ह्याच्यामध्ये काय ग्राहकांना एक खरोखर चांगलं शुद्ध भाजीपाला भेटून जातील जे पेस्टिसाईड रेसिड्यू फ्री असलेल्या भाजीपाला भेटणार त्यांना ते आमचा प्रयास आहे. तसंच शेतकऱ्यांना पण एक चांगला भाव पण भेटणार शेतकऱ्याकडून चांगलं उत्पादन घ्यायचे त्यात चांगलं उत्पादन आपण ग्राहकापर्यंत पोहोचवायचे हा आम्ही प्रयत्न करणार आहे. पुणे शहरात पूर्ण आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही मुंबईपर्यंत पण आमच्या योजना आम्ही करून ठेवलेल्या आहे. त्यामुळे आता इथून पुढे जे भविष्यामध्ये ऑनलाईन जे नवीन यंग जनरेशनने म्हणजे आय टी पीपल म्हणा ते वर्किंग वुमेन्स असतात काही बायको नवरा दोन्ही वर्किंग वुमेन्स असलं वर्किंग पीपल असल्यामुळं त्यांना वेल पण भेटत नाही. वी नो दॅट किती कस्टमर आणि किती शेतकरी जोडलेले आम्ही आतापर्यंत 1000 शेतकरी आम्ही जोडलेले 1000 शेतकरीपर्यंत आमचे जे डाटा आहे कारण की आम्ही गेल्या 25 वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये आम्ही करून राहिलेले म्हणून आम्हाला त्याच्याबरोबर संबंध जोडलेले शेतकऱ्यांच्याबरोबर त्यांचे जे काही शेतकरी उत्पादन आहे आमच्या पुणे अग्रोकार्ट मार्फत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ठीक सर, स्थानिकांना पण प्राधान्य दिलं पुन्हा ॲग्रोकार्टनी ही संकल्पना इथे राबवली मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कारण हे सगळे कृषी पदवीधर आहेत. पुन्हा ॲग्रोकार्टनी ही संकल्पना इथे राबवली मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कारण हे सगळे कृषी पदवीधर आहेत. ॲग्रिकल्चर बेस असलेली ह्यांची टीम आहे रेड्डीजी आणि त्यांचे सगळे सहकारी याच्यामध्ये भाग घेऊन याच्यामध्ये दोघांचा फायदा आहे ग्राहकांचा पण फायदा आहे आणि शेतकऱ्याचा पण फायदा आहे. चांगला जो शेतकरी असेल जो चांगली फळं भाजीपाला उत्पादित करेल त्याला चांगले दर हे देतील आणि शिवाय त्या ग्राहकाला एक चांगल्या क्वालिटीची भाजीपाला असेल किंवा फळं असतील ते निश्चित मिळेल. अनेक वेळेला आपण पाहतो की शेतकरी ग्रेडेशन करायला कमी पडतात. इथे सगळं पाहिल्यानंतर आपण पाहतो की ग्रेडेशन आहे आणि ग्रेडेशन केल्यानंतर त्या फळाची किंवा भाजीपाल्याची स्वच्छता ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं करून नंतर ते पॅकेजेस करून ते पुढं ग्राहकांना मग पुढं हॉटेल असतील किंवा इतर व्यावसायिक असतील यांना ते देणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही बाजूनी फायदा आहे आणि शेतकऱ्यांनाही काळाची गरज आहे की अशा पद्धतीनं त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं. अनेक वेळेला शेतकऱ्याला बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळं त्याच्या मालाला नीटची किंमत मिळत नाही. शेतकरी समजा उदाहरणार्थ मिरची 10 रुपयांनी तो जागेवर देत असेल ती ग्राहकाला फार 30 रुपयापर्यंत मिळते मधलं मार्जिन फार मोठं असतं. आम्हाला शेतकऱ्यांना असं एक माफक अपेक्षा असते किंवा कमीत कमी मार्जिनमध्ये आपण बिझनेस करावा म्हणजे त्याला परवडतं कारण आज शेतीधंदा अत्यंत वाईट अवस्थेतून जात असताना जो शेतकरी उत्तम करत असतो त्यालाच कुठंतरी 2 पैसे मिळतात आणि निश्चितपणे हे फील्डवरती जाऊन पण मार्गदर्शन करणारे असं यांनी सांगितलं त्याचाही फायदा शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल. निश्चितपणे त्याचा अभिमान आहे आम्हाला की एक मराठी माणूस पुढं येतो आणि अशा पद्धतीनं एक वेगळी संकल्पना मांडतो. उद्याचे हे एक आपण पाहतो की संकल्पना वाढीव किंवा पुढं पुढं वाढत जाणार आहे तर त्याचा फायदा निश्चितपणे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात होणार. निश्चितपणे सरकार पुढे हे विषय मांडून अशा स्टार्टअप करणाऱ्या ह्या उद्योगपतींना शेतकरी उद्योगपती यांना सरकारच्या वतीनं कसं काय आपल्याला मशिनरीमध्ये म्हणा किंवा इतर कशामध्ये
आर्थिक मदत कशी करता येईल तोही प्रयत्न निश्चितपणे आम्ही करूया।